राजधानी राजधानी मुंबई आगरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 हा मालेगाव परिमंडळातील मालेगाव तालुका पोलीस ठाणे पवारवाडी पोलीस ठाणे व किल्ला पोलीस ठाणे हद्दीतून जातो व या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर वारंवार मोठ्या प्रमाणात मोटर वाहन अपघात होतात। टेरे चौफुली ते 40 गाव फाटा या दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूस दाट लोकवस्ती झाल्याने तसेच तेथे सर्व्हिस रोड नसल्याने तेथील राहणारे नागरिक यांनी बऱ्याच ठिकाणी रस्ता दुभाजक तोडून रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी रस्ता बनवला आहे। तसेच नमूद मनमाड चौफुली ते 40 गाव फाटा दरम्यान रात्रीच्या वेळी कोणतीही प्रकाश व्यवस्था नसल्याने महामार्गावरून अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांना अडथळा म्हणून अपघाताचे प्रमाण सन 2015 पासून वारंवार वाढत असल्याचे दिसून येत आहे। सदर बाबतीत 2021 मध्ये मनमाड चौफुली ते 40 गाव फाटा या दरम्यान वाढत्या वाहन अपघातावर उपाययोजना करणे कमी मालेगाव शहरातील काही राजकीय पक्षांतर्फे आंदोलन केले गेलेले होते। या रस्त्यावर अपघात झालेल्यांची संख्या एकूण दाखल गुन्हे 428 मयत 455 तर जखमी 1262 आहे। त्यात आपण बघूया की मागील 5 वर्षाच्या काळात पवारवाडी पोलीस ठाणे हद्दी 59 अपघाताची नोंद झालेली असून त्यामध्ये 39 इसम मयत झालेले असून 22 इसम जखमी झाले आहेत। या 5 वर्षाच्या काळात पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रमार्ग 3 वर वरील हद्दीतील लेगबॅक हॉटेल स्टार हॉटेल सोनगड फाटा या ठिकाणी अपघाताचे प्रमाण जास्त आहे। तर किल्ला पोलीस स्टेशन हद्दीतील 5 वर्षाच्या काळात 40 अपघातांची नोंद झालेली असून यामध्ये 60 इसम मयत झालेले असून 100 इसम जखमी झालेले आहे। या 5 वर्षाच्या काळात किल्ला पोलीस ठाणे हद्दीतील कांक्रिया मोटर शोरूमच्या समोरील या ठिकाणी अपघाताचे प्रमाण जास्त आहे। त्याचप्रमाणे मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या 5 वर्षात 329 अपघाताची नोंद झालेली असून यामध्ये 356 इसम मयत झालेले असून 685 इसम जखमी झाले आहेत। या 5 वर्षातील काळात मालेगाव तालुका पोलीस ठाण्यातील संपूर्ण महामार्गावर अपघाताचे प्रमाण जास्त आहे। मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील वाकेपाटा मुंगसे कांदा मार्केट 40 गाव पाटा जोडगे या ठिकाणी मागील 5 वर्षात अपघात होऊन जास्त प्रमाणात जीवितहानी झालेली आहे। मागील 5 वर्षात वरील तिन्ही पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या अपघातासंदर्भात एकूण गुन्हे 428 मयत 455 जखमी 1262 हे अतिशय गंभीर बाब असून यासाठी आज नॅशनल हायवे अथॉरिटीचे अधिकारी मॅनेजर लोकप्रतिनिधी स्थानिक आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल मंत्री महोदयाचे प्रतिनिधी आरटीओ अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खाणवे हायवे महामार्गाचे पोलीस अधिकारी त्याचबरोबर स्थानीय सर्व पोलीस अधिकारी सर्व PI यांची सर्व संयुक्त मीटिंग घेऊन आज चंद्रकांत खाणवे यांनी मीटिंग घेऊन एक आढावा घेतला व त्याचनंतर ही सर्व लोक ही सर्व त्या रस्त्यावर जाऊन प्रात्यक्षिक त्याने सगळं तिथल्या जागेवर जाऊन डोळ्याने त्यांनी सगळ्या गोष्टीची पाहणी केली आणि काय काय उपाययोजना करता येतील याबद्दल त्यांनी आखणी केली आणि तशा पद्धतीचा अहवाल ते आता वरिष्ठांना संबंधित अधिकाऱ्यांना पाठवणार आहेत। बघूया काय होतं ते पुढे। संपूर्ण माहिती बघा आपण या व्हिडिओ बातमीद्वारे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू। मालेगाव शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि या अनुषंगाने पूर्वी जो जुना आग्रा रोड होता हा मालेगाव शहरातून जात होता, परंतु नवीन बायपास आता मनमाड चौफुली ते 40 गाव फाटा या मार्गे झालेला आहे आणि तो बायपास बनून जवळजवळ 15-16 वर्षे झालेले आहेत। आता ही लोकसंख्येची वाढ बघता बरेचसे लोक हे त्या भागामध्ये पवारवाडी महादेव शिवार सवनगाव शिवार 40 गाव फाटा दरेगाव शिवार या भागात राहायला गेलेले आहे आणि म्हणून त्या भागातून त्यांना रोजीरोटीसाठी शहरामध्ये यावं लागते। वारंवार या रोडवरून रोड क्रॉस करून त्यांना शहरात येणे जाणे होत असल्याने बऱ्याच प्रमाणात अपघातांचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे। मागील 4-5 वर्षाची आकडेवारी बघता जवळजवळ 400-450 अपघात या हायवेला पूर्ण 100 किलोमीटरमध्ये झालेले आहेत, त्यातले त्यात निम्मे अपघात ह्या 8-10 किलोमीटरमध्ये झालेले आहेत। याच्यामध्ये विशेषतः टेहरे चौफुली ते 40 गाव फाटा या दरम्यानचा भाग येतो। त्या संदर्भात आज नॅशनल हायवे अथॉरिटीचे मॅनेजर अधिकारी लोकप्रतिनिधी स्थानिक आमदार मंत्री महोदय साहेब आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी आहेत, शिवाय RTO डिपार्टमेंटचे अधिकारी हायवे महामार्गाचे पोलीस स्थानिक पोलीस असं संयुक्त मीटिंग घेऊन आढावा घेण्यात आला आणि याच्यावरती तात्काळ उपाययोजना आणि दीर्घकालीन उपाययोजना काय करता येतील या संदर्भाने पाहणी करून उपाययोजना केल्या आहेत।
त्याचा सविस्तर अहवाल आम्ही वरिष्ठ कार्यालयात पाठवून एनएचआयकडे त्याबाबत पाठपुरावा करणार आहोत। या ठिकाणी टेहरे चौफुली आहे, सावदगाव फाटा आहे, महादेव शिवार आहे, स्टार हॉटेलच्या समोरील बाजू आहे, चाळीसगाव फाटा आहे, या ठिकाणी अंडरपास आणि पूर्ण एरियाला सर्व्हिस रोड तात्काळ होणे आवश्यक आहे। तर ही दीर्घकालीन आणि तात्काळ करायच्या उपाययोजना स्ट्रीट लाईट वगैरे असतील, बॅरिकेटिंग असतील, या संदर्भात सविस्तर पाहणी आणि चर्चा करण्यात आली आहे आणि उपाययोजना सुचवण्यात आलेली आहे। या ठिकाणी नक्कीच प्रशासनाच्या वतीने आणि लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून पाठपुरावा करून तात्काळ उपाययोजना करण्यासाठी आम्ही फॉलोअप घेणार आहोत आणि जेणेकरून जी काही जीवित व वित्तहानी होत आहे याला आपल्याला आळा घालता येईल। साहेब, शहराकडे जाणारा बोर्ड देखील तिथे नीट व्यवस्थित दिसत नाही लोकांना। जर इकडनं एक ट्रक गेला, छोटासा बोर्ड आहे मालेगाव असं दाखवणारा, दरेगाव मालेगाव, आणि इकडनं जर ट्रक असेल आणि इकडनं जाणाऱ्या व्यक्तीला तो दिसत नाही, त्यामुळे तो शहराकडे न येता डायरेक्ट पुढे निघून जातो। अगदी बरोबर। आता हे असे बोर्ड जे आहेत हे टेहरे चौफुलीला, उदाहरणार्थ शिर्डी मनमाडकडे जाणारी बरीचशी साऊथची, केरळ तामिळनाडूची जी ट्रॅफिक आहे जी गुजरातकडे जाते, ही ट्रॅफिक येऊन मनमाड चौफुलीवरून टेहरे चौफुलीकडे जाते आणि तिथून वळून राईट मारून ती पुन्हा गुजरातकडे, तशीच उलट्या पद्धतीने। तर या ठिकाणी जे साईन बोर्ड आहेत, हे बोर्ड त्या ड्रायव्हर चालकांना वेळी समजत नाही म्हणून त्या ठिकाणापासून अर्धा किलोमीटर, एक किलोमीटरवरती लावण्याबाबत सूचना दिलेली आहे। आणि ज्या ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद असते, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या तक्रारी पण आहे की बऱ्याच ठिकाणी स्ट्रीट लाईट नुसते लावलेले आहेत, रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी मग अपघात होतात, तर त्याबाबत सुद्धा आम्ही हायवे अथॉरिटीला सूचना केलेली आहे। धन्यवाद। आज जो दौरा हुआ हायवे ते 14 के दरमियान मालेगाव के लोगों ने मुझको शहर की नुमाइंदगी दी थी, उस वक्त बाईपास हाईवे को लेकर के मैंने जो पत्र व्यवहार किया था वो मुसलसल चलता रहा और मेरी डिमांड ये थी कि हाईवे अथॉरिटी जहाँ कहीं रोड बनाती है, बाईपास बनाती है, तो जो गांव या सिटीज़ आते हैं रास्ते में, सब जगह वो सर्विस रोड देती है, फ्लाईओवर देती है, अंडरग्राउंड रास्ता देती है। मालेगांव एक ऐसा शहर है कि मालेगांव में जब बाईपास बना तो सर्विस रोड भी नहीं दी गई और दीगर जो सुविधाएं होती हैं वो सारी सुविधाएं दी नहीं गई। वो उस वक्त हमने जो व्यवहार किया था, व्यवहार करने के बाद भी उस पर कोई कार्रवाई नहीं हुई। उसके बाद फिर 2014 से लेकर 19 के दरमियान हमने जो पत्र व्यवहार किया था उस बेस के ऊपर जो है सर्विस टीम आई थी, और अभी जो है लॉकडाउन से पहले अभी हमारी टीम के साथ जो है हाईवे अथॉरिटीज़ की जो सर्वे टीम आई थी उन्होंने सर्वे किया था। अभी ये 20-21 साल के अंदर हाईवे के ऊपर 455 लोगों की मौत हुई है और 1262 लोग जो है सड़क हादसे में ज़ख्मी हुए। हमने ये डिमांड की थी कि हाईवे अथॉरिटीज़ के लोग बम्बई, दिल्ली, नासिक और मालेगांव PWD के लोग बैठ करके इस सिलसिले में कुछ सर्वे करने के बाद कार्रवाई करें। तो आज जो है वो एडिशनल SP साहब ने जो है अभी सिटी पुलिस स्टेशन इहाते में वो मीटिंग रखी थी, जिसमें हाईवे अथॉरिटी के जो है अपने दिल्ली के लोग, बम्बई के लोग, नासिक के लोग, मालेगांव PWD के अफिसरान थे, पुलिस डिपार्टमेंट तमाम ताल्लुके हद्दी के जो है PI थे, और अभी हमने जो है समझ लीजिए कि 40 गांव फाटे से लेकर के 13 वहाँ तक जो है उस टीम को सर्वे करवाया। जहाँ जहाँ फ्लाईओवर की ज़रूरत है फ्लाईओवर दिया जाएगा, और फिर टेरे से लेकर के 40 गांव फाटे तक सर्विस रोड दोनों साइड से दी जाए, हमने लोगों को टीम को ले जा करके वो पूरी जगह का सर्वे करवाया है और उन्होंने सब कुछ नोट किया है। पुलिस डिपार्टमेंट की तरफ से उनकी डिमांड ये है कि आप हमें जो है सोमवार को यानी मंडे को जो है आप हमको अपनी रिपोर्ट दे दो, उस रिपोर्ट के बेस के ऊपर हम आगे का काम करेंगे, और फिर उनके जो भी रिपोर्ट होगी उस बेस के ऊपर आगे का फॉलोअप लेने के लिए बम्बई हो, दिल्ली हो, उसके लिए हम पूरी मेहनत करेंगे, और इंशाल्लाह आप देखेंगे 8 दिनों के अंदर बोर्ड भी लग जाएंगे और 6 महीने साल भर के अंदर दोनों साइड से सर्विस रोड और फ्लाईओवर का काम हो जाएगा। तो ये बाईपास याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंध गुरु चॅनल सबस्क्राइब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।